आमच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी आली म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरात फराळ चालतो, आनंदाचा उत्सव सुरू होतो. तुमच्या घरात जशी दिवाळी सुरू आहे तशी माझ्याही घरात दिवाळी सुरू आहे आणि पदार्थांची धामधूम चाललेली आहे. माझ्या घरातली दिवाळी आता तुम्ही पाहणारच आहात. मी स्वतः पदार्थ जरी कमी बनवत असले तरी माझ्या सासूबाई, माझ्या मावशी या खूप चांगल्या पद्धतीने माझा खारीचा वाटा समजून घेतात आणि आमच्या घरात सुद्धा दिवाळीचं फराळ सुरू आहे. तुमच्याही घरात होणार आहे. दिवाळीतला आवडता पदार्थ चकली आणि शंकरपाळी हा प्रचंड आवडतो. चकली ही जरा तिखट पाहिजे आणि शंकरपाळी थोडीशी गोड पाहिजे, म्हणजे समन्वय साधता येतो तिखट आणि गोडाचा. फराळ मला येतो का हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर मी पुन्हा जाहीरपणे सांगते, स्वयंपाकामध्येच कमी असल्यामुळे फराळ हा मला कमीच येतो. म्हणजे नाहीच्या बरोबर म्हणलात तरी चालेल, कारण का ह्या सगळ्या माझ्या कामाच्या बिझी शेड्यूलमध्ये, म्हणजे माझं राजकारण असेल, माझी वकिली असेल, त्याच्यामध्ये मला तेवढा जेवढा आपल्या घरातल्या महाराण्या घरातल्या गृहिणी वेळ देतात तेवढा वेळ मला नाही देता येत. मी जो फराळ बनवते मुळात मी त्याच्यात खारीचा वाटा असतो. मला शंका वाटते की माझा पदार्थ लोकांना आवडेल का, त्याच्यामुळे लोकांना माझा कुठला पदार्थ आवडतो हे त्यांना विचारणं योग्य दिसेल. पण मला तरी शंकरपाळी आणि चकली हे फार मोठ्या प्रमाणात आवडतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी ज्या ज्या पदार्थाला हात लावते, खारीचा वाटा करते, तो पदार्थ सगळ्यांना आवडत असला पाहिजे असं मीच माझ्या मनाचं समाधान करून घेते. तुम्ही बघितलं अजूनही म्हणजे वेळ टायमिंग घ्यावा साधावा लागतो, त्याच्यामुळे अजिबात वेळ मिळत नाही. म्हणूनच मी स्वयंपाकात स्वयंपाकामध्ये कच्ची आहे, परंतु मी उतरले स्वयंपाकात तर मला वाटतं मी सातत्याने केला तर त्यातही मी मागे राहणार नाही अशी मला खात्री आहे. वेळ मिळत नाही पण आता त्याला पर्याय नसतो, घरातल्यांच्या कुटुंबाची साथ असल्यामुळे ती वेळ मला मारून नेता येते. अशा पद्धतीने खुशखुशी शंकरपाळी झालेली असणार आहे आणि मला अशी गोल गोल जमलेली आहे. अशा पद्धतीने आज चकलीही छान पद्धतीने करण्याचा योग. दिवाळीच्या फराळाच्या पहाराण्या या खऱ्या आहेत, परंतु शेवटच्या खारीच्या वाट्यामध्ये मी भाव पाहून जाते. तुम्हीही खूप आनंदाने सुखाने ही दिवाळी साजरी करणार आहात. तुम्हाला पुन्हा लेट्सअपच्या माध्यमातून सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.